नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या नियमात सरकारने मोठा बदल केला आहे आणि हा बदल आहे यापुढे योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्याचे वय हे निश्चित करण्यात आले असून जे शेतकरी वयोगटात बसतील त्यांनाच लाभ देण्यात येईल तर मित्रांनो काय वयोगट निश्चित करण्यात आला आहे आणि यापुढे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आतापर्यंत या योजनेचा लाभ हा ज्या शेतकऱ्यांकडे दोन एकर किंवा दोन एकरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना मिळत होता तसेच ज्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला नाही ज्यांचे मासिक उत्पन्न दहा हजारपेक्षा कमी आहे अशा याच शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते परंतु मित्रांनो आता नवीन बदल असा करण्यात आला आहे एक फेब्रुवारी दोन हजार एक नंतर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो ई वाय सी करण्यासाठी लाभार्थ्याला आपला आधार कार्ड नंबर पी एम किसान वेबसाईटवर अपडेट करावा लागतो आणि त्यानुसार त्या लाभार्थ्याची आता जन्मतारीख सुद्धा चेक केली जाणार आहे त्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख एक फेब्रुवारी दोन हजार एक नंतर असल्याचे आढळून आल्यास तो व्यक्ती अपात्र ठरवण्यात येईल आणि त्याला पुढील हप्ते दिले जाणार नाहीत तसेच मित्रांनो यापुढे जे शेतकरी या योजनेमध्ये नवीन नोंदणी करतील त्यांना आता रेशन कार्ड सुद्धा बंधनकारक करण्यात आलं आहे ऑनलाईन नोंदणी करतेवेळी रेशन कार्डचा बारा अंकी आरशी नंबर वेबसाईटवर कंपल्सरी टाकावा लागणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आता ज्यांचे वय एक फेब्रुवारी दोन हजार एक नंतर असेल आणि ज्यांची जन्मतारीख एक फेब्रुवारी दोन हजार एकच्या च्या आत असेल त्यांनाच लाभ मिळणार आहे मित्रांनो हा जो बदल करण्यात आला आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद